कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे, त्यामुळे प्रशासनानं नियम व अटी लागू केल्यात। मात्र या नियमांचं पालन न करणाऱ्या प्रतिष्ठानावर कारवाई सुरू केली आहे। महानगरपालिका प्रशासनानं नियमांचं पालन न करणाऱ्या हल्दीराम उत्सव लॉन, इन्स्पायर कोचिंग क्लासेस, इनसाईट कोचिंग क्लासेस यांच्यावर कारवाई केली आहे। हल्दीराम रेस्टॉरंटला 5 दिवस बंद, तर प्रत्येकांवर 5,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे। मनपा पथकातर्फे झोन क्रमांक 3 अंतर्गत पाहणी करण्यात आली। यावेळी उत्सव लॉन येथे लग्न कार्य सुरू होतं। लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त नागरिक आढळून आले, त्यामुळे लॉन मालकास दंड ठोठावण्यात आला। हल्दीराम रेस्टॉरंटचे काही कर्मचारी यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यामुळे मनपा आरोग्य विभागाद्वारे इतर कर्मचाऱ्यांची RT-PCR चाचणी करण्यास सांगितले। मात्र अन्य कर्मचारी चाचणी न करता कामावर आढळून आले, त्यामुळे 5,000 रुपये दंड आणि 5 दिवस रेस्टॉरंट बंद ठेवण्याची कारवाई करण्यात आली। शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचे आदेश असताना इन्स्पायर कोचिंग क्लासेस, इनसाईट कोचिंग क्लासेस व इतर कोचिंग मालकांनी शिकवणी वर्ग सुरू ठेवले, तसंच वर्गात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आढळून आले। सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन केलं जात नव्हतं, त्यामुळे या शिकवणी वर्गाकडून दंड वसूल करण्यात आला। लसीकरण आणि नियमांमध्ये मिळालेली शिथिलता यामुळे कोरोनाविषयक बेफिकरी वृत्ती दिसून येते आहे। कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी। नियमांचं पालन न करणाऱ्या मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल्स, दुकाने, प्रतिष्ठानावर दंड ठोठवावा। प्रसंगी सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले होते। त्यानुसार प्रशासनाद्वारे कारवाई केली जाते आहे। ही कारवाई सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे, विद्या पाटील, डॉक्टर अश्विनी भारत, सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे, क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, प्रदीप मडावी, महेंद्र हजारे यांच्या पथकानं केली आहे। अत्यंत डिफिकल्ट फेजमधून जात आहोत आणि अशा परिस्थितीत लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद प्रशासनाला अपेक्षित आहे आणि शासनाला सुद्धा अपेक्षित आहे। म्हणून शासनाने कोरोनाविषयक नियमांसोबतच काही निर्देशसुद्धा दिले आहेत, त्या निर्देशांचं आपल्याला कठोरतेने पालन करायचं आहे। तथापि काही मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस किंवा व्यापारी प्रतिष्ठाने यांचं नाव मी सांगायला या ठिकाणी अगदी हरकत नाही, उत्सव लॉन, त्यानंतर हल्दीराम फूड्स, इनसाईट कोचिंग क्लासेस आणि इन्स्पायर कोचिंग क्लासेस, या ठिकाणी कोविड नियमांचं पालन केलं नाही। कोचिंग क्लासेसचं आपल्याला शासनाच्या निर्देशानुसार बंदच करायचे आहे आणि त्याचप्रमाणे लग्न सोहळ्यामध्ये 50 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र राहायचं नाही आहे। तथापि अशा लोकांचे जे उल्लंघन होत आहेत त्यांच्याकडून आम्ही अप्रिय अशी कारवाई करून 5,000 रुपये दंड वसूल केलेला आहे। परंतु प्रशासन नुसतं दंड करून थांबणार नाही, तर पुन्हा हे रिपीट झाल्यास आम्ही असे प्रतिष्ठान, लॉन, दुकाने किंवा कोचिंग क्लासेस पूर्ण सील करू आणि याची त्यानंतरसुद्धा त्यांच्याकडनं प्रतिसाद नाही मिळाला सकारात्मक, तर त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्याचा आम्हाला नाईलाजाने करावं लागेल। त्यामुळे माझी सर्वांना अपील आहे की शासनाच्या निर्देशांचं खूप कठोरतेने पालन करण्याची गरज आहे। आज आपण अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आहोत, कोरोना खूप वाढलेला आहे आणि आज आपल्याला बेडसुद्धा उपलब्ध नागपूर, यवतमाळ, अगदी पंचक्रोशीत आपण गेलो तरीसुद्धा उपलब्ध होऊ शकणार नाही आहे। त्यामुळे सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, कृपया कोरोनाविषयक नियमांचे पालन करा आणि शासनाला प्रति चांगला